दबावाने रस्त्यावर उतरून आम्ही दबाव अरे दोघं बेपत्ता आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण ह्या लोकांचं सगळं म्हणणं आहे की त्यातला एका एक बाराणीमध्ये मृत्यू पावलेला आहे. तर मी आज आता एस पी साहेबांशी बोललो, त्यांना म्हणलं उद्या दुपारी 12 जर का ती दोघं हजर झाले नाहीत तर म्हटलं त्याच्यामध्ये सिरियस ॲक्शन घ्यायला लागेल. आम्हाला सी सी टी व्ही फुटेज दाखवायचं काय झालं नेमकं आणि आमची फिर्याद नोंद करून घ्या. आणि पोलिसांकडनं आत्ता आम्ही सी सी टी कॅमेरासुद्धा पाण्याचा प्रयोग सर्व लोकांच्या समोर आणि पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने मला उल्लेख करावा लागेल की सी सी टी कॅमेऱ्याचं व्हिडिओ हे काल रात्रीपासनंसुद्धा नाही आहे. की माझ्या दृष्टीने आणि नागरिकांच्या दृष्टीने, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही एक गंभीर गोष्ट आहे की पोलीस स्टेशनचे कॅमेरे जर सी सी टीचे चालत नसतील किंवा काय त्याचं झालं मला माहीत नाही, तरी गंभीर गोष्ट आहे. मला वाटतं जिल्हाधिकारी एस पी साहेब आजी साहेबांनी त्वरित या गोष्टीची गंभीर दखल घ्यावी आणि या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालून जे काही नातेवाईक आहेत त्यांना ताबडतोब न्याय देण्याच्या दृष्टीने पावलं उचलणं अपेक्षित आहे. कॉल दिले, नाकाबंदी लावली, ऑलरेडी सगळ्या जिल्ह्यामध्ये नाईटचे कर्मचारी असतात ते सगळे बीट मार्शल बेकर मोबाईल पिटर मोबाईल अलर्ट केले, सर्वांना व्हॉट्सअपवर या दोघांचे फोटो पाठवले. सकाळी आम्ही याच्यामध्ये रात्री पोलीस स्टेशनच्या दोन टीम पी एस आय चव्हाण पी एस आय चौधरी यांच्या टीम आम्ही पाठवलं तपासाला. सकाळी प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांचे दिवीचे लोक रवाना केले. स्लम एरिया असतील, झोपडपट्टी एरिया असतील, रेल्वे स्टेशन असेल, इकडे सगळे पाठवले होते आणि हे एक टीम गेली होती चौकशीला पी एस आय कामटेंच्याकडे आणि पी एस आय कामटेंनाच तो निपाणीमध्ये मिळाला. अमोल भंडारी म्हणून मिळाला निपाणी, तो हा त्यांच्याच टीमला मिळाला आणि त्यांनी तो आणलेला आहे.